तर आता आपण काही पक्ष्यांचे आवाज ऐकूयात. हा पिट्टा नावाचा पक्षी आपला आहे नेहमीचा, तर तो एक डबल व्हिसल म्हणतात तशी तो मारतो. व्ही ट्यू असा. आता ही आपण अशी ऐकूयात हा. असा एक तो आवाज काढतो. हा आपल्याकडे श्रीलंकेतून येतो, कोकणात आणि विदर्भात सुद्धा घरटी करतो आणि नंतर श्रीलंकेत परत निघून जातो. पिट्टा नवरंग असं नाव आहे. हा सुबग किंवा तुम्हाला दिसतंय का चित्र त्याच्यावरचं? इकडे चांगलं दिसतंय. सुबग नावाचा पक्षी आहे. माडगुळकरांनी असं म्हटलंय की जिकडे जाईल राम नरेश, सुबग सुबग तो दक्षिण देश. सुबग म्हणजे सुंदर. तर याच्या शिट्ट्या बघा कशा असतात वेगवेगळ्या. सुरुवात जशी गायकांमध्ये घराणी आहेत तशी या पक्षात पण घराणी आहेत. सिंहगडचं घराणं, पुणे विद्यापीठाच्या आवारातलं घराणं, बट बेसिक स्पेसिफिक पॅटर्न तोच असतो. अतिशय गोड आवाज करणारा पक्षी आहे. आणखीन पुढे हा बार्बेट नावाचा पक्षी आहे. मला नेहमी विचारलं जातं की आपण पक्ष्यांना कशाप्रकारे सन्मानित केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार यांना दिला पाहिजे. कारण गेली लक्षावधी वर्षच म्हणायला पाहिजे, ज्या वेळेपासनं ते पृथ्वी तलावावरती आहेत 15 कोटी वर्षांपासनं, ते बीज प्रसार करतात. ते किती लांबपर्यंत हा बीजा वाहून नेतो पक्षी. तर इथे जर का त्याचं ते काय मातृवृक्ष जर का इथे असेल, 45 किलोमीटर दूरपर्यंत बिया वाहून नेल्या जातात आणि हे करतात ते काम. मित्रांनो, मी थोडासा एक विधान करतो आत्ता इथे महत्त्वाचं, ते म्हणजे माणूस जंगल नाही निर्माण करू शकत. माणूस जंगल निर्माण नाही, आपण झाडोरा निर्माण करतो, वुडलँड. ठीक आहे, तर हा जो आहे तो बार्बेट आहे. आता आवाज काढणं खूप अवघड आहे. बहुतेक सगळ्या माझ्या शिट्ट्यांची प्रॅक्टिस आंघोळीच्या वेळेला झालेली आहे. तर हा पहिल्यांदा एक आवाज काढतो त्याला रर असं आपण म्हणूया आणि मग नंतर तो एक वेगळाच एक लेवलचा एक आवाज काढतो. तर ते बघ कसं असतं. बार्बेट हा फळं खाणारा पक्षी आहे आणि बियांचा प्रसार करतो. पटकन पुढे जाऊया. हे घुबड आहे. ओरिएंटल स्कॉप्स आऊल नावाचं घुबडं फार महत्त्वाची आहेत आणि हे 3 सिलॅबलचा एक आवाज काढतो ही घुबड. तर तो आपण ऐकूयात. दुसरं घुबड याला 7 घालतंय. पहिला आवाज करतो. पुढे जाऊया. हा पावशा अनुष पकडतो सेगमेंट. पावशा किंवा पपिहा. सखिरी सुन बोले पपिहा उस पार, बोलत ऐसी मीठी बोली रह रहे सुनत पुकार. ओ पपी है मार न ताने, पिया की सुन जाके बासुरिया. हां, तर हा पपी हा. आता त्याचा आवाज असा चढा असतो आणि बाराशिंगा नावाचा प्राणी आहे.
तर हिवाळ्यात हा बारासिंगा बघण्याची मजा आहे ती केव्हाच नाही आहे मला वाटतं, नाही का? चार पाच डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असतं. हा सेंट्रल इंडियन लँडस्केपमधला प्राणी आहे आणि बारासिंगा असं त्याचं नाव आहे. नराला शिंग असतात, मादीला नसतात, आणि नर या उंच वाढलेल्या गवतातून हळूहळू पुढे पुढे जात असतो आणि तो जेव्हा माझावर येतो तेव्हा तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतो. त्यावेळेला टेम्परेचर 5-6 डिग्री सेल्सिअस असतं आणि तो जेव्हा आवाज काढतो तेव्हा असे वाफेचे लोटच्या लोट त्याच्या त्या तोंडातून बाहेर पडत असतात आणि नाकातून पण बाहेर पडत असतात. तर कल्पना करा की मी बारासिंगा आहे आणि मी त्या काना मेडोजमध्ये उभा आहे आणि मी आवाज काढतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.